नमस्कार, स्वरादरच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट आणि चटकदार असं स्वीटकॉर्न सूपची रेसिपी। हिवाळ्याच्या दिवसामध्ये तसेच पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम हे स्वीटकॉर्नचं सूप प्यायला खूप छान वाटते आणि हेल्दी सुद्धा आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। स्वीटकॉर्न सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी स्वीटकॉर्न। इथे अगदी फ्रेश हे स्वीटकॉर्न मी वापरणार आहे। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये यातील काही स्वीटकॉर्न आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। अगदी 1/4 वाटी वगैरे स्वीटकॉर्न बारीक करा आणि हे 1/2 वाटी स्वीटकॉर्न आपल्याला सूपमध्ये अख्खेच घालायचे आहे। एक छोटी मिरची, मिरची ऑप्शनल आहे, तुम्ही तिखट खात नसाल तर मिरची नाही घातली तरी चालेल। मला हे सूप थोडं स्पायसी आवडतं त्यामुळे मी थोडी मिरची यामध्ये घालणार आहे। आता मिक्सरला हे थोडं बारीक करून घेऊया। हे बघा, हे बारीक झालं। आता यामध्ये 1 वाटी पाणी घालणार आहे आणि पुन्हा एक वेळा हे व्यवस्थित बारीक करून घेणार आहे। हे बघा, स्वीटकॉर्न अगदी व्यवस्थित बारीक झाले। इथे गाळणीनी मी हे मिश्रण गाळून घेणार आहे कारण मला क्रीमी सूप आवडतं। हा स्वीटकॉर्नचा जो सोथा आहे तो मी वेगळा काढणार आहे, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हे डायरेक्ट वापरलं तरी चालेल। हे बघा, हे व्यवस्थित गाळून झालं आणि हा चोथा मी काढून टाकणार आहे। इथे पॅन मध्ये साधारण 1 टेबलस्पून बटर गरम करायला ठेवणार आहे। बटरमुळे खूप छान टेस्ट येते सूपला। त्यामध्ये 1 टीस्पून लसूण घालणार आहे, बारीक कापलेला लसूण वापरत आहे। साधारण 1/2 कप गाजरचे तुकडे, हे अख्खे स्वीटकॉर्न। हे आपण थोडं परतून घेऊया। मध्यम गॅसवर हे परतून घ्या। हे बघा, हे परतून झालं आणि गाजर थोडं मऊ झालं आहे। आता यामध्ये आपण बारीक करून गाळलेले स्वीटकॉर्नचं मिश्रण घालूया। आणि साधारण 2 वाट्या पाणी आणखी घालू। आधी आपण 1 वाटी पाणी घातलं होतं आणि आता पुन्हा 2 वाट्या म्हणजे 3 वाट्या पाणी टोटल यामध्ये घातलं आहे। तुमच्या आवडीनुसार सूपचा थिकनेस तुम्ही कमी अधिक करू शकता। यामध्ये 1/2 टीस्पून मिरपूड किंवा 1 मोठी चिमूटभर मिरपूड घाला। अगदी छोटी चिमूट म्हणजे 10 ते 15 दाणे सायट्रिक ऍसिड म्हणजेच लिंबू सत्व घालणार आहे। स्वीटकॉर्नची चव थोडी गोडसर असते, यानी थोडी आंबूस चव याला येते, पण तुम्ही जर क्रीम घालणार असाल तर सायट्रिक ऍसिड घालू नका। मी आज क्रीम घालणार नाही आहे। चवीनुसार मीठ, 2 टीस्पून साखर, 1/2 ढवळत रहा आणि याला मस्त उकळी काढून घेऊ। हे कंटिन्यू ढवळत रहा। हे बघा, इथे वाटीमध्ये 1/2 टीस्पून कॉर्नफ्लावर मी घेतला आहे, त्यामध्ये साधारण 2 टीस्पून पाणी घालूया। खूप जास्त प्रमाणामध्ये कॉर्नफ्लावर घालायची आवश्यकता पडत नाही।
सूपला उकळी आली की त्यामध्ये हे पाण्यामध्ये मिक्स केलेलं कॉर्नफ्लावर घालूया. छान क्रीमी टेक्स्चर यांनी सूपला येतं. आणि आता अगदी व्यवस्थित हे सूप उकळून घेऊ. तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी. उकळल्यानंतर हे अजून थोडं घट्ट होतं. तुम्ही बघू शकता हे अगदी व्यवस्थित शिजलं. आता आपण गॅस बंद करूया आणि सर्वात शेवटी थोडी बारीक कापलेली कांदापात. गरमागरम आणि चटकदार असं स्वीटकॉर्न सूप तयार. तुम्ही बघू शकता खूप टेस्टी होते हे सूप. नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानसी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सविनय खा आणि निरोगी रहा.